हे जे व्हेंटिलेटर्स मोदी सरकारने पाठवलेले आहेत ते बोगस निघाल्यामुळे हा स्फोट झालेला आहे असं पद्धतीने घेतो तो. नाही, अशा प्रसंगी कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी एक संयमाने स्टेटमेंट केलं पाहिजे. ज्या ठिकाणी अशी दुर्घटना घडली आणि मृत्युमुखी पेशंट पडले अशा ठिकाणी राजकारण करण्याची पद्धत नाही आहे. आग लागली ही गोष्ट खरी आहे, माणसं मृत्युमुखी पडले ही गोष्ट खरी आहे, सरकार त्यांचं आहे, त्यांनी चौकशीचे आदेश द्यावेत आणि त्यानंतरच निष्कर्ष निघाल्याच्या नंतर अशा प्रकारचं वक्तव्य करावं असं माझं मत आहे. त्यामुळं त्यांनी ते राजकीय हेतून प्रेरित होऊन केलेले ते आरोप आहेत ते चुकीचे आहेत. दादा, आज एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झालेला आहे, राज्य शासनामध्ये एसटीचं विलिनीकरण करावं अशी त्यांची मागणी आहे, पण राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे, त्यामुळे उपासमारीची वेळ जी आहे ती एसटी कर्मचाऱ्यांवर आलेली आहे. नेमकी आता तुमची या आंदोलनाच्या बाबतीत भूमिका काय आहे पक्षाची? नाही, आमची भूमिका तर एक आहे की रेल्वेचा जरी संप असला तरी एसटीचा जरी संप असला तर रेल्वे मात्र सुरळीत चालू आहे आणि अशा अडचणीच्या काळामध्ये लोक रेल्वेनं प्रवास करतात. रेल्वेने गाड्यासुद्धा वाढवलेल्या आहे, पण रेल्वेपेक्षा जवळचं वाहन लोकांना एसटी वाटते, हर ठिकाणी थांबते, हर रोडनं जाते, त्यामुळं त्या कर्मचाऱ्यांना सरकारच्या सेवेत सामावून घेतलेलं नाही. जसं ग्रामसेवकला, तलाट्याला आणि अन्य कर्मचाऱ्याला मंथली पगार होतो शासनाच्या तिजोरीमधून, तसा व्हावा अशी त्या लोकांची अपेक्षा आहे. परंतु मंडळामध्ये जे पैसे जमा होतील त्यातून त्यांचे पगार होतात, त्यामुळे त्यांची मागणी रास्त आहे. सरकारने याचा सहानुभूतीपूर्वक विचार केला पाहिजे.